आई रमाई परिवर्तनाची पहाड तसं पाहायला गेलं तर जरासा वेगळा आहे मी हातात लिहिलेली घेतलेली लेखनी ती परतविणे इतका दुबळा नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी। नमस्कार, आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्याबद्दल विचार मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर बोलतो। खऱ्या अर्थानं आज आमच्या समाजामध्ये असं पाहायला मिळतं की जे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून घेतात त्यांच्या घरामध्ये आम्हाला छत्रपती शिवराय, महात्मा फुले या सगळ्यांचे फोटो पाहायला मिळतात, परंतु जे स्वतःला छत्रपती शिवराय किंवा महात्मा फुले यांचे अनुयायी म्हणून घेतात त्यांच्या घरामध्ये मात्र बाबासाहेबांचा फोटो आम्हाला पाहायला मिळत नाही। याचं कारण काय तर अगोदर आम्ही बाबासाहेब समजून घेतले नाहीत। खऱ्या अर्थानं आम्ही जर यांची विचारधारा समजून घेतली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील किंवा छत्रपती शिवराय असतील, यांची विचारधारा अगोदर आम्ही आत्मसात करण्याची गरज आहे। मित्रो, ज्या बाबासाहेबांचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला आणि महाराष्ट्रामध्ये झाल्यानंतर बाबासाहेब एका भाषणामध्ये असं म्हणतात की मी जर महात्मा फुलेंचा जन्म झाला असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार झालेत, आणि मग जर महात्मा फुलेंचा जन्म झाला नसता तर भीमराव आंबेडकरांचा जन्म झाला असता, परंतु घटनाकार, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते, हे उपकार माझ्यावर महात्मा फुलेंचे। मग जर महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःचे गुरु मानून घेतात तर मग आज ज्या महात्मा फुलेंच्या विचारावर चालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानायला का तयार नाही आहेत? मग हा विचार कुठतरी आज आमच्या समाजामध्ये झाला पाहिजे। मित्र, एक मला एक प्रसंग आठवतो, ज्यावेळेस बाबासाहेब हे परदेशातून मुंबई या ठिकाणी परत आले आणि परत आल्यानंतर विमानतळाच्या बाहेर आले, पाहतात तर काय बाबासाहेबांच्या दोन्ही हातामध्ये दोन्ही भरगच्च पुस्तकांनी भरलेल्या दोन पिशव्यात, आणि मग एक धावत रिक्षा चालक बाबासाहेबांकडे आला आणि सांगायला लागला, साहेब साहेब तुम्हाला कुठं जायचंय, तुम्ही माझ्याकडच्या पिशव्या द्या, मी तुमच्या घरापर्यंत सोडतो। त्यावेळेस बाबासाहेब सांगायला लागले, अरे दादा मला चालत जायची सवय आहे, मी दरवेळी चालत जातो। त्यावेळेस बाबासाहेबांना तो रिक्षा चालक सांगायला लागला, अरे बाबा अहो साहेब एवढ्या लांबून दुरून प्रवास करून आलेल्या आहेत, थकलेल्या दिसत आहेत तुम्हाला, तुम्ही एक काम करा, तुम्हाला मी तुमच्या घरापर्यंत पिशव्या पोहोच करतो, तुम्ही एक काम करा, तुमच्या पिशव्या माझ्या रिक्षामध्ये ठेवा आणि तुम्ही पण माझ्या रिक्षामध्ये बसा। त्यावेळेस बाबासाहेब सांगायला लागले, अरे एवढा हट्ट का करतोयस, एक तू एक काम कर, तू माझ्या पिशव्या या तुझ्या रिक्षामध्ये घे आणि मी चालतच येईल। त्यावेळेस तो रिक्षा चालक सांगायला लागला, नाही नाही साहेब तुम्ही पण रिक्षामध्येच बसा, चला मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो। आणि बाबासाहेब त्या हट्टाला नाकारू शकले नाहीत आणि बाबासाहेब त्या रिक्षा चालकाच्या रिक्षामध्ये बसले। मित्र, काही अंतरावर तो रिक्षा चालत गेला आणि चालत गेल्यानंतर तो रिक्षा एका चढाच्या ठिकाणी थांबला। मित्र, तो रिक्षा काही पेट्रोलवर चालणारा नव्हता, तो रिक्षा हा पायावर चालणारा रिक्षा होता। आणि मित्र हो, तो रिक्षा चालक तो चढ चढत होता, घामाघूम झालेला आणि अचानक त्याला बेशुद्धी आली आणि तो जागीच कोसळला। बाबासाहेब रिक्षाच्या खाली आले, त्यांनी त्या रिक्षा चालकाचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं, बॉटलमधलं पाणी त्याच्या तोंडावर शिंपडलं आणि सांगायला लागले, अरे काय झालं, तू कसं काय बेशुद्ध पडलायस? त्यावेळेस तो सांगायला लागला, साहेब सकाळपासून जेवण केलेलं नाही आहे म्हणून माझ्या पोटामध्ये काही नाही आहे, म्हणून मला चक्कर आली असेल कदाचित, बरं चला तुम्ही बसा, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो। बाबासाहेब सांगायला लागले, अरे काय बोलतोयस, तुझी तब्येत बरोबर नाही आहे, तू एक काम कर, हे पैसे घे, तू जवळच्या दवाखान्यामध्ये जा आणि तुझा इलाज करून घे। त्यावेळेस तो रिक्षा चालक म्हणाला, साहेब मी तुमच्या तुम्हाला घरापर्यंत पोहोचवलं नाही आणि तुमचे पैसे कसे घेऊ, हे पैसे घेणं म्हणजे अचूक आहे आणि माझ्या गुरुनं मला तसं शिकवलेलं नाही आहे, मी काय कच्च्या गुरु तसेला दिसलो काय? त्यावेळेस तो बाबासाहेब सांगायला लागले, अरे काय बोलतोयस, ते सगळं ठीक आहे, मी तू असं समजतो की मी माझ्या घरामध्ये पोहोचलोय, तू एक काम कर, हे पैसे घे आणि तू तुझा इलाज कर। त्यावेळेस तो रिक्षा चालक सांगायला लागला, अहो साहेब मी काय कच्चा गुरुचा चेला दिसलो काय, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवल्याशिवाय पैसे घेणार नाही। त्यावेळेस बाबासाहेब सांगायला लागले, अरे तू एक काम कर, तुझी प्रकृती अत्यंत नाजूक आहे, तुला इलाजाची गरज आहे, मी सांगतोय ना, मी स्वतः म्हणतोय की तू हे पैसे घे आणि स्वतःचा इलाज हॉस्पिटलमध्ये कर। त्यावेळेस रिक्षा चालक परत सांगायला लागला, नाही नाही साहेब मी काय कच्च्या गुरुचा चेला दिसलो काय? शेवटी बाबासाहेबांना राग आला आणि रागात आल्यानंतर बाबासाहेब सांगायला लागले, अरे काय बोलतोयस, मगापासून झालं बघतोय कच्च्या गुरुचा चेला दिसलो काय, कच्च्या गुरुचा चेला दिसलो काय, नेमका तुझा गुरु तरी आहे कोण? आणि त्यावेळी त्या रिक्षा चालकाच्या डोळ्यावर स्मित तोंडावर स्मित हास्य आलं आणि त्या रिक्षा चालकाच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी चेहऱ्यावरचा चष्मा उतरला, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि विचारलं, का रे बाबा तू कधी डॉक्टर बाबासाहेबांना पाहिलंस का? त्यावेळेस तो रिक्षा चालक सांगायला लागला, नाही साहेब मी माझ्या बाबासाहेबांना कधी पाहिलेलं नाही आहे, परंतु
आता परवा दिवशी माझ्या बाबासाहेबांची नागपूर येथे सभा आहे आणि त्या सभेसाठी मी पैसे गोळा करतोय. मला माझ्या घरच्यांना माझ्या गुरुंना दाखवायचंय आणि बाबासाहेब मला नक्कीच त्या ठिकाणी भेटतील. त्यावेळेस बाबासाहेबांच्या डोळ्यातून आशीर्वाद होते. शेवटी बाबासाहेबांनी सांगितलं, तुला माहितीये तू कोणाच्या मांडीवर आहेस? अरे मीच तो दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्र हो, त्या रिक्षा चालकानं बाबासाहेबांच्या मांडीवर जीव सोडून दिला. बाबासाहेब यांच्या याच घटनेनंतर त्या रिक्षा चालकाच्या घरी गेले, त्यांच्या घराला भेट दिली, लागेल ते साहित्य घेऊन दिलं. आणि मित्र हो, एवढा माणूस हा जर आम्हाला इतके चाहते वर्ग असताना बाबासाहेबांनी अत्यंत साधं जीवन त्यांच्या आयुष्यामध्ये जगलं. बाबासाहेबांच्या मनामध्ये आलं असतं तर बाल्या बाल्याची माय बालीन दाबा एकची खोली असं जर त्यांना आयुष्य जगायचं असतं तर बॅरिस्टर आहेत, कितीही पैसा लागेल तेवढा पैसा त्यांच्याकडे होता. मित्र हो, जर त्यावेळी बाबासाहेबांनी फक्त पैसा कमवायचं ठरवलं असतं तर या जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बाबासाहेब बनू शकले असते. परंतु बाबासाहेबांनी हे सगळं काही नाकारलं, त्यांनी आपलं जीवन या समाजासाठी दिलं आणि त्यामुळं बाबासाहेब अगोदर आम्ही समजून घेतले पाहिजेत. आणि उग बोलता बोलता एक सहज आठवलं की जर आम्ही आज आमच्या घरामध्ये काय होतं की बाबासाहेब आम्ही समजून घेतलेले नाही आहेत. मित्र हो, याचा जर क्रम आम्ही समजून घेतला, आमचे महापुरुष जर आम्ही समजून घेतले तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी बाबा याकूत यांची जात मुस्लिम आहे त्या मुस्लिम समाजाच्या बाबा याकूतांना गुरु मानलं. छत्रपती शिवराय मराठा समाजाच्या बाबा छत्रपती शिवरायांना महात्मा फुले माळी समाजाचे महात्मा फुले छत्रपती शिवरायांना गुरु मानतात. माळी समाजाच्या महात्मा फुलेंना दलित समाजातले डॉक्टर बाबासाहेब गुरु मानतात आणि दलित समाजाच्या बाबासाहेबांना मातंग समाजात जन्माला आलेल्या अण्णाभाऊ साठे जाधव गुरु मानतात. म्हणजे ही विचारांची नाळ कुठतरी आज आम्ही समजून घेतली पाहिजे आणि कसल्याही जातीवादी दंगली आज आम्ही कमी केल्या पाहिजेत. आणि शिवराय आणि भीमराय हे एकच आहेत, त्यांचे विचार अगोदर आम्ही अंगीकारले पाहिजेत. आणि शेवटी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटी आता एवढंच बोलू इच्छितो की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीची टोक तयाच्या न्यारीचा हे वसते. वाणीत भीम आहे गर्णित भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोक असते. जय जाऊ, जय शिवराय, जय ज्योती.